बच्चों जय हिंद आजचा आपला विषय आहे रानभाज्या व त्यांचे औषधी गुणधर्म भाग तीन हा आपण तिसरा भाग पाहतोय या तिसऱ्या भागात ज्या रानभाज्यांची माहिती व त्यांचे औषधी गुणधर्म त्या भाज्या कशा दिसतात याची माहिती घेणारा ती आहे कडवंची आघाळा आणि चिघळ या तीन भाज्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत तर सर्वात पहिले आपण पाहू रानभाज्या कशाला म्हणतात शेती किंवा निगा न करता निसर्गातच उगवणाऱ्या भाज्यांना आपण रानभाज्या म्हणतात आता आपण शेती कोणत्या भाज्यांची करतो वांगे टमाटे मिरची भेंडी परवल गंगाफळ अशा भाज्यांना आपण शेतात उगवतो त्यांची आपण रोपं लावतो बी लावतो त्याची म्हणजे पेरणी आपण करतो पण या जे भाजी आहे जे रान भाजी आहे याला आपण कुठेही का काही लावत नाही ते कुठं येतात या बहुतेक करून जंगलात रानात शेताच्या बांधावर माळ रानावर येतात यात बहुविध औषधी गुणधर्म असल्यामुळे या भाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजे आता याच्यात गुण कोणते बहुविध असतात भरपूर प्रकारच्या औषधी गुणधर्म असल्यामुळे या भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे जंगलातील आदिवासी आजही पारंपरिक अन्न म्हणून या भाज्यांचा वापर करतात म्हणजे जे जंगलात राहणारे जे आपले आदिवासी बांधव आहे ते ही या प्रकारच्या भाज्या जे आहे किंवा पारंपरिक जे भाज्या येतात अन्न येतात त्या भाज्या ते खातात त्यामुळे ते कसे आहेत काटक आहेत शरीराने मजबूत आहे मजबूत बांध्याचे आहेत आणि ते आजारी पडतात का पडतात पण कमी प्रमाणात त्यांना रोगराई जे आहे फार फार कमी होते ऋतूनुसार या भाज्या त्यांना सहज उपलब्ध होत असल्यामुळे या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यातील अविभाज्य घटक आहे तर ऋतूनुसार म्हणजे पावसाळ्यात ज्या रानभाज्या येत आहेत ते खातात पावसाळ्यानंतर हिवाळा येतो हिवाळ्यानंतर उन्हाळा तर या ऋतूनुसार ज्या भाज्या येतात त्या जंगलात त्या भाज्या त्या खे दैनंदिन खाद्यातील त्यांचा एक भाग आहे हे भाजी खातात तर आता सर्वात पहिले आपण बघू कडवंची नाव ऐकलं आहे का नाही फार फार कमी मुलांनी ऐकलं असेल कडवंची ही एक रान भाजी आहे बघा याचे फळ कसे दिसत आहेत पाहताय तुम्ही निरीक्षण करा कडवंचीचे फळ कसे दिसतात पाहाला हे याचे फूल बघा कसे दिसत आता याची आपण औषधी गुणधर्म पाहू कडवंचीचे फळ पोटाच्या विकारावर उपयोगी आता पोटाच्या विकारावर म्हणजे आपला डायजेशन जे आहे पचन संस्था जे आहे याचा विक विकार जे आहे याच्यावर फार फार उपयोगी आहे यक्रत व प्लीहा या अवयवांच्या बिघाडावर म्हणजे यक्रत लिवर प्लिहा म्हणजे स्प्लिन हे सगळे आपले डायजेशन सिस्टीम जे आहे पचन संस्था चाशी आ, जी आहे याच्याशी निगडीत आहे म्हणजे हे जे भाजी आपण कडवंच्याची खाल्ली तर काय होईल फळामुळे आपले पचन चांगलं होईल आणि एकदा पचन आपला चांगला, चांगला होतो तर आपलं शरीरसुद्धा उप जे आहे चांगल्या प्रकारे राहतो मधुमेहवर गुणकारी मधुमेह म्हणजे मधुमेह म्हणजे ज्याला सुगरची बिमारी आहे आता जगात आणि भारतात सर्वात जास्त कोणत्या रोगाचे रोगी असतील तर मधुमेह हं सुगर डायबिटीज पेशंट हं तर या रोगावर कडवंचीची भाजी जी आहे फार उपयोगी असतो त्याचा फळ जे आहे फार उपयोगी आहे आता बघू आपण आघाळा हा तुम्ही शेताच्या बांधावर पाहाला असेल मोठ्या प्रमाणावर तणाच्या रूपात येतो याची पान पहा फूल पहा याचं निरीक्षण करा हे बघा आता आपण याचा औषधी गुणधर्म काय पाहू याची फळे फुले पाने आणि मूळ पंचांग औषधात वापरतात म्हणजे याची फळ पण फूल पान मूळ म्हणजे झाड अख्खा झाडच जे आहे हे फार फार बहुउपयोगी गुणधर्मीय आहे आणि याचा वापर पंचांग औषधमध्ये करतात पंचांग औषध म्हणजे ही आयुर्वेदिक एक संज्ञा आहे म्हणजे ज्या वनस्पतीचा उपयोग बहुविध औषधी गुणधर्म गुण असते त्याला आपण पंचांग औषध म्हणतात म्हणजे याचा रस गुण ही जी आहे गुणवर्धक रस आहे रसवर्धक आहे वीरवर्धक आहे विपाक म्हणजे शरीराला परिपक्वता देणारी व कशी आहे शक्ती देणारी जी असते त्यांना आपण म्हणतो पंचांग औषध तर ही जी आघाडा जी आहे हे कसं आहे वीर वीरवर्धक असल्यामुळे हा पंचांग औषध व शरीराला हास्तपृष्ट करतो याच का या काय आहेत विटामिन्स प्राथिने व खनिज जे आहे मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात याच्यात विटामिन्स प्रोटीन्स आणि मिनरल्स आहेत म्हणून ही भाजीसुद्धा आपण आपल्या डाईटमध्ये एकदा तरी असली पाहिजे वर्षातून आता ही बघा चिघळ हे म मला वाटतं असं वाटते की सर्वांनी पाहिले असेल चिघळ त्याला आपण चिवची चिव 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 भाजी पण म्हणतो चिव असे लहान लहान पानं असतात बघा चिघळ निरीक्षण करा आहे लहान लहान पानं आता याचे औषधी गुणधर्म कोणते या, गुण या भाजीमध्ये विटामिन्स फायबर प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात डॉक्टर काय म्हणतो तुमच्या डाईटमध्ये काय पाहिजे फायबरचं प्रमाण पाहिजे म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं होईल आणि तुम्ही काय करता फायबर म्हणजे चिघडची भाजी खात चला तसेच लोह व तांबा या यात अधिक असल्यामुळे हि ही, हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी उपयुक्त आहे रक्तमध्ये हिमोग्लोबिन कि असतो की, की नाही जेव्हा हिमोग्लोबिन कमी होतो तो डॉक्टर काय म्हणतो रक्ताची कमतरता आहे शक्ती क कमी आहे म्हणून तुम्ही काय करा आयरनच्या गोळ्या खा त्यामुळे तुमचा आयरन शरीराचा वाढेल म्हणजे हिमोग्लोबिन वाढेल जर तुम्हाला नॅचरली खायचे असेल काही तर चिघडची भाजी खा म्हणजे तिथून तुम्हाला लोह मिळेल त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढेल हिमोग्लोबिन वाढला तर शरीरात रक्ताचा प्रमाण वाढेल लघवी साफ होते मूळ व्याध विकारांवर गुणकारी मूळ व्याध म्हणजे या गुण या, रो, रो, रोगावर सुद्धा घरची घर भाजी जी आहे फार उपयोगी आहे म्हणजे या भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे तर आज कोणकोणत्या रान रानभाजी विषयी आपण माहिती घेतली कडवंची आघाडा आणि चिघड आता तुमच्या परिसरात जे प्रश्नोत्तर आहे तुमच्या परिसरात कोणकोणत्या रानभाज्या आढळून येतात या भाज्यांना रानभाज्या असं का म्हणतात व आपण ऋतूनुसार रानभाज्या का खायला हव्यात याविषयी तुम्ही माहिती काढा धन्यवाद